विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन भाग शिकणार आहोत, अपोजिट। अपोजिट म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध। आतापर्यंतच्या भागामध्ये आपण अपोजिट वर्ड शिकलो, जसे कम, गो, अप, डाऊन, क्लोज, ओपन यासारख्या शब्दांचा परिचय करून घेतला, आणि यावर आपण वर्गांमध्ये ॲक्शन देखील करतो, जसे क्लोज युअर आईज, ओपन युअर आईज, सिट डाऊन, स्टँड अप याप्रमाणे। आता आपल्याला काही अपोजिट शिकायचे आहेत। तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये अपोजिट ह्या भागामध्ये काही चित्र दिलेली आहेत, ह्या सर्व चित्रांचं तुम्हाला निरीक्षण करायचं आहे। ही चित्र एकमेकांच्या विरुद्ध आहेत, जसे बिग, स्मॉल, डार्क, ब्राईट, रफ, स्मूथ याप्रमाणे। या चित्रांना त्यांची नावे देखील दिलेली आहेत, आणि त्याखाली काही वाक्यरचना आहे। ह्या वाक्यरचनेमध्ये रिकाम्या जागेत तुम्हाला योग्य तो शब्द लिहायचा आहे। सर्व चित्रांचं निरीक्षण करून त्यांचे अपोजिट शब्द समजून घेऊ, आणि त्याप्रमाणे वाक्यांमध्ये गाळलेल्या जागेत योग्य तो शब्दसुद्धा आपल्या वहीमध्ये लिहू। तर चला मग पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला छान चित्रांचा वापर करून त्यांचे अपोजिट शिकवलेले आहेत, आणि वाक्यरचनासुद्धा दाखवलेली आहे। तर मग पुन्हा नव्याने शिकूया हा भाग अपोजिट।